मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष अद्याप भरून निघालेला नाही। मराठवाडा विकासापासून वंचित आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर वैधानिक विकास महामंडळाला मुदतवाढ द्यावी या मागणीसाठी उदगीर येथील मराठवाडा जनता विकास परिषदेनं उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। या संदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं। मराठवाड्याच्या विकासासाठी घटनेप्रमाणे स्थापन करावायचे वैधानिक विकास महामंडळ स्थापन झाले, परंतु त्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करीत आहोत। एप्रिल 20 पासून जे मुदतवाढ आम्हाला मिळाली नाही, जेणेकरून मराठवाड्यावर होणारा रस्ते, शिक्षण, जलसिंचन, बेरोजगारी याबाबतचे जे आमचे प्रश्न आहेत ते पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने आम्ही मागासलेले आहोत। हिंगोलीचा दरडोई उत्पन्न आणि पुणे येथील दरडोई उत्पन्न, पुणे जिल्ह्याचं विशेषतः दरडोई उत्पन्न, कोल्हापूर जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। आम्ही मराठवाडा बिनशर्त महाराष्ट्रामध्ये सामील झालो, याचा अर्थ असा नाही की आमच्यावर अविकसितपणाचा धब्बा कायम राहावा। शिक्षणामध्ये मेडिकलच्या जागा आमच्या कमी होत्या, त्या कमीच आहेत, आणखी आमच्याकडं त्या जागा वाढल्या पाहिजेत। लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाकडे मिळणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत त्या मराठवाड्यामध्ये फारच कमी आहेत, त्या परिपूर्ण पद्धतीने तो जो अनुशेष आहे तो भरून व्हावा। त्याचप्रमाणे जलसिंचनाचा अनुशेष तोही भरून मिळाला पाहिजे। रस्ते आमचे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अतिशय नादुरुस्त आहेत, ते दुरुस्ती व्हावेत, नवीन रस्ते मिळावेत। रेल्वेमध्येही आमचा अनुशेष आहे, त्याचप्रमाणे जलसिंचनामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे। एकूण मागासलेपणाचा जो धब्बा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, आम्ही जे मागास आहोत त्यासाठी जे वैधानिक विकास मंडळ स्थापन झालेले आहे त्या मंडळाला मुदतवाढ मिळावी यासाठी आज आम्ही इथं निदर्शनं करीत आहोत। महाराष्ट्र शासनाला, माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज आम्ही पत्र देत आहोत।